नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। तळोजा एमआयडीसी मध्ये असलेला ट्रान्सपॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी 20 वर्षापासून बंद करण्यात आली होती। अचानक कंपनी बंद करण्यात आल्याने 200 कामगारांना रस्त्यावर यावे लागले। कंपनीकडून कामगारांना मिळणारी देणी गेली 20 वर्ष झाले कंपनीने दिली नाहीयेत असा त्यांचा आरोप आहे। कंपनी विरोधात कामगार संघटनेने मुंबई हायकोर्टात केस जिंकल्याचा दावा केला आहे। कोर्टाचा आदेश असूनही कंपनी प्रशासनाला देणी देत नाहीयेत। तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रान्सफॉर्मर इंडिया कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर अन्याय झाल्याची भावना कंपनी कामगारांनी सॅन पनवेल महामार्गावर रस्ता रोको केला, त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी या इथे निर्माण झाली। यावर तेथील कामगारांनी सांगितले की आमची जी काही देणी आहे ती परत करावी, जो घोटाळा व भ्रष्टाचार झाला आहे तो बाहेर काढावा। ट्रान्सपॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तळोजा प्लॉट नंबर B 2526 27 या मालकांनी आज तळोजे एमआयडीसी तळोजे या मालकांनी आज आम्हाला 22 वर्ष आम्हाला एवढा त्रास दिलेला आहे, काय त्याच्या मागे प्रशासन पण चोर आहे, प्रशासन पण काय लक्ष देत नाही। त्याचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठला अध्यक्ष आहे तो आम्हाला त्रास दाखवायचा प्रयत्न करते। सतीश शेट्टी म्हणून त्या मुलाचं नाव आहे। पण एक ना एक दिवस अशी परिस्थिती त्यांच्यावर आम्ही आणू का त्यांना पण भारी पडणार आहे, म्हणून कृपया करून शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि आमचा जो कोर्टामध्ये न्याय झालेला आहे, आमचे पैसे अटकलेले आहेत, ते आम्हाला देण्याची मान्यता करावी। आम्ही विनंती करतो तुम्हाला, माझे 200 कामगार त्यातून 45 कामगार मेलेले आहेत। परिस्थिती अशी आहे, हायकोर्टामधून आमचं येणं आहे 2 कोटी 21 लाख ते मिळालं पाहिजे। दुसरं PFचे 10 कोटी 65 लाख पास झालेले आहेत। जेस्टिस साहेबांना आम्हाला त्याचे ऑर्डर दिलेले आहेत, पण लिक्विडेटर्सला गद्दार लोक ते लोकांना साथ देत आहे गरिबाला, हा महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट, के शेट्टीनी जो घोटाळा केला तो सुद्धा बाहेर काढा, कारण तिथे फार मोठा गोंधळ निघणार आहे आणि त्याच्या मुलं आमच्या लोकांचे 45 लोक मिळणार आहेत के शेट्टीच्या भ्रष्टाचारामुळे। दुसरी गोष्ट, एवढं द्या आणि आमच्या कामगारांचे अजून 19 कोटी एकंदरीत मिळायचे आहेत। 19 कोटी या प्रॉपर्ट्या जो 70 कोटीचे आहेत त्या 70 कोटीच्या प्रॉपर्ट्या सील करा, लिलाव करा आणि कामगारांचे देणी। यावर कंपनीशी संपर्क साधला असता कोणी उपस्थित नव्हते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय जाधवसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट।